तर मित्रांनो, नुकताच रिलीज झालेल्या अवतार द वे ऑफ वॉटर या हॉलिवूड चित्रपटाने जगभरात एक खळबळच उडून दिलेली. तर खरं तर 2009 मधील अवतार या चित्रपटाचा पहिला पार्ट हा जागतिक स्तरावर रिलीज झाल्यानंतर ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता, ज्यामध्ये 1-2 नव्हे तर त्यांनी आता 13 वर्षांनंतर याचा पुढचा भाग म्हणजेच अवतार द वे ऑफ वॉटर हा दुसरा पार्ट रिलीज केलाय. तर मग अशा स्थितीत या चित्रपटाबाबतच आश्चर्यकारक माहिती आणि फॅक्ट हे सुद्धा आता समोर येतात आणि म्हणूनच मग या व्हिडिओमध्ये आज आपण अवतारच्या शूटिंगपासून ते मेकिंगपर्यंत संपूर्ण फॅक्ट्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही एकूण सर्व फॅक्ट अवतारबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मग सर्वात आधी अवतार द वे ऑफ वॉटर या चित्रपटाबद्दल थोडक्यात आपण जाणून घेतलं तर या चित्रपटात जेम्स सुलीचे एक कुटुंब पँडोरा ग्रहावर त्यांचे जीवन हे जगत आहेत, परंतु आकाशवासी पुन्हा एकदा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. आणि आता सुलीच्या कुटुंबात त्यांना 4 मुले सुद्धा आहेत, ज्यात 2 मुले आणि 2 मुली आहेत. पण आता जुने शत्रू परत आलेले आहेत आणि त्याचमुळे आकाशात लोकांनी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यामुळेच अशा स्थितीत आता आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सुली आणि त्यांचे कुटुंब आपले जंगल सोडून किनारी भागातील दुसऱ्या गावाकडे निघालेले आणि इथूनच त्यांचा जलप्रवास हा सुरू होतो. ज्यात मग आता जंगलातील हे नावी आता किनारपट्टीच्या जमतीचा भाग बनलेले आहेत आणि पाण्याच्या जगाला आता तोंड हे देताना दिसत आहेत. तर मग अशात पुढे एकूण स्टोरी काय तुम्ही चित्रपटातच पाहू शकता. तर मग अशात आता आपण अवतार मूवीबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट हे जाणून घेऊयात. नंबर 1, या ॲक्टरने जॅक सुलीची ऑफर नाकारलेली. होय मित्रांनो, तर मिळालेल्या काही माहितीनुसार रिपोर्टनुसार जॅक सुलीच्या भूमिकेसाठी सर्वात आधी जेक गिलेनहॉल यांना अप्रोच करण्यात आले होते, मात्र त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. तर यानंतर ख्रिस पाईन यांना सुद्धा ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी सुद्धा नकार दिला. आणि अखेर सॅम यांना ही ऑफर दिली आणि त्यावेळी पाहिले तर सॅम अभिनयाच्या खडतर टप्प्यातून जात होता आणि त्यामुळेच त्यांनी ऑफरला लगेच होकार दिला. परंतु आज त्यांच्या ऑफरमुळे त्यांची लाईफ किती बदलली हे आपण पाहू शकतो, कारण अवतार मूवी हा किती हिट आहे हे तुम्हाला माहितीच आहे, कारण त्यांनी सर्वाधिक मोठमोठे रेकॉर्ड हे केलेले आहेत आणि आता सुद्धा करत आहेत. नंबर 2, अवतार या चित्रपटाची स्टोरी 1994 सालीच लिहिली गेली होती. होय मित्रांनो, ज्यात खरं तर काही रिपोर्टनुसार पाहिले तर जेम्स कॅमरून यांनी 1994 मध्येच अवतार हा चित्रपट पहिला लिहिला गेला होता. तर त्यांनी सुमारे 80 पानांमध्येच पँडोराचे जग हे तयार केले होते, पण ते पडद्यावर येण्यासाठी बरीच वर्ष लागली आणि अखेर 2009 मध्ये अवतार मूवी हा संपूर्ण जगासमोर रिलीज झाला. तर मग अशात अवतार मूवी इतक्या लेट रिलीज होण्यामागील कारण पाहिले तर खरं तर जेम्स कॅमरन यांना ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी ही हवी होती ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये उपलब्ध नव्हती आणि म्हणूनच ते व्हीएफएक्स आणि इफेक्ट ऍडव्हान्समध्ये या चित्रपटात दाखवण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळेच हा चित्रपट इतका कालावधीनंतर रिलीज झाला. पण अशात एवढा कालावधी घेऊन जेम्स कॅमरन यांनी संपूर्ण जगाला एक चांगला चित्रपट हा दिलेला आहे, ज्याचे उदाहरण आपण पाहतच आहोत. नंबर 3, मॅट डॅमन यांना अवतार मूवीची ऑफर दिली गेली होती. होय मित्रांनो, तर खरं तर हॉलिवूड अभिनेता मॅट डॅमन यांनी स्वतः सांगितले होते की त्यांनी अवतार या मूवीला नाकारले होते आणि त्याबद्दल त्यांना पश्चाताप अजूनही होत आहे. यामागचं कारण म्हणजे ते म्हणाले की जेम्स कॅमरून यांनी मला अवतारचे 10% ऑफर केले होते, पण तेव्हा मी द बॉर्न अल्टिमेटमच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम करत होतो आणि म्हणूनच मी सहजपणे तसे पाहिले तर 250 दशलक्ष डॉलर्स हे कमवू शकलो असतो, परंतु तेव्हा ही ऑफर मी नाकारली आणि त्याचाच पश्चाताप आता मला होतोय. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की मॅट डॅमनने किती मोठी ऑफर ही नाकारली होती. तर अशात तुमच्यावर काय मत ते कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 4, जेम्स हॉर्नर यांनी स्वतः चित्रपटासाठी काही टेक्नॉलॉजीज या तयार केल्या. होय मित्रांनो, तर खरं तर 2015 जगाचा निरोप घेणारे अमेरिकन संगीतकार जेम्स हॉर्नर यांनी अवतार मूवीसाठी तेव्हा संगीत हे दिले होते आणि या चित्रपटाचे संगीत करण्यासाठी तेव्हा पाहिले तर त्यांनी स्वतः काही वाद्ये ही तयार केली होती. होय मित्रांनो, ज्यात प्रथम संगीत संगणकावर तयार केले गेले आणि नंतर कीबोर्ड आणि इतर उपकरणांद्वारे ते वाजवले गेले होते. ज्यात तसे पाहिले तर सर्वात महत्वाचं फॅक्ट म्हणजे जुरासिक पार्क या चित्रपटातून प्राण्यांचे आवाज सुद्धा या म्युझिकसाठी घेण्यात आले होते. तर मग अशात तुम्हाला ते फॅक्ट माहिती होता का? कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ हे तर पाहतातच, परंतु इथे सबस्क्राईब करत नाही, जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण इथे सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात. तर मित्रांनो, असे करू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे नक्कीच खालील लाल बटन दाबून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा. नंबर 5, 2 वेगवेगळे 3D कॅमेरा रिग्स वापरण्यात आले. होय मित्रांनो, तर खरं तर जेम्स कॅमरॉन यांनी 2005 अवतारावर काम करायला सुरुवात केली होती आणि हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 4 लागली होती. ज्या चित्रपट शूटिंगसाठी त्यांनी तेव्हा रिग्सचे 2 कॅमेरा सेट वापरले होते,
या चित्रपटाचे 80% शूटिंग हे संपूर्णपणे रिक्सवरच केले गेले होते. नंबर 6, चित्रपटासाठी नावी भाषेतील 1000 शब्द लिहिले गेले. होय मित्रांनो, तर खरं तर सर्वात आधी नावी म्हणजे काय याबद्दल बोललोत तर पँडोरावर नावी नावाची लोकसंख्या यामध्ये राहताना दिसते, ज्यात ती माणसांसारखीच आहेत, ज्यात हात पाय डोळे सर्व माणसांसारखे दिसून येते, पण तरी सुद्धा ते एक वेगळी प्रजाती. तर मग अशात आता आपण त्या 1000 शब्दांबद्दल बोललोत, तर खरं तर डॉक्टर पॉल फॉर्मर नावाच्या एका लेखकाने नावी भाषा ही लिहिली होती. तर त्यांनी भाषेचे सुमारे 1000 शब्द हे तयार केले होते आणि ते स्वतः त्यांनी कलाकारांना शिकवले होते, जेणेकरून ते चांगल्या रीतीने हे शब्द बोलतील आणि तीच भाषा आपल्याला दिसून येते. आणि मग अशा काही प्रकारे नावी भाषेतील हे 1000 शब्द स्वतः पॉल फॉर्मर यांनी लिहिले होते. नंबर 7, चीनमध्ये सुद्धा अवतार नावाचा पर्वत आहे. होय मित्रांनो, तर खरं तर अवतारातील पँडोरा फ्लोटिंग पिलर चीनमधील झांगझियाजी नॅशनल फॉरेस्ट पार्क पासून प्रेरित आहे असं बोललं जातं. ज्यात अशा स्थितीत जेव्हा अवतार हा चित्रपट सुपरहिट झाला होता तेव्हा चीनने स्वतः आपल्या पर्वताचे नाव बदलून अवतार हल्लेलुजा माउंटन असं केले होते. नंबर 8, चित्रपटासाठी रिअल कॉस्ट्युम बनवले गेले होते. होय मित्रांनो, तर खरं तर काही रिपोर्टनुसार हे नावी कॉस्ट्युम तयार करण्यासाठी रिअल ते तयार केले गेले होते. त्या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खरी वाटावी यासाठीच कॉस्ट्युम डिझायनिंगवर खूप खर्च देखील करण्यात आला होता. ज्या जेम्स कॅमरॉन यांचा चित्रपट अवतार हा सुमारे 237 दशलक्ष डॉलर्स बजेट असलेला एक मोठा लक्झरी बजेट मूवी होता. तर या मूवीने 2009 मध्ये पाहिले तर जगभरात 20,368 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा केले होते. नंबर 9, या चित्रपटावर स्टोरी कॉपी केल्याचे आरोप सुद्धा झाले होते. होय मित्रांनो, तर खरं तर या चित्रपटाची स्टोरी ही मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या व्हिएतनाम कॉलनी या चित्रपटाशी मिळती जुळती होती आणि म्हणूनच चित्रपट हा रिलीज झाल्यानंतर जवळपास 7 जणांनी जेम्स कॅमरॉन यांच्यावर स्टोरी चोरल्याचा आरोप सुद्धा केला होता. पण तथापि जेम्स यांनी नंतर त्यांची स्क्रिप्ट ही कोर्टाला पाठवली, ज्यामध्ये त्यांनी या चित्रपटाची कल्पना कुठून आली हे सांगितले होते आणि यावर ते नंतरून खटलासुद्धा जिंकले होते आणि म्हणूनच त्यांनी केस जिंकली होती आणि सांगून दिले होते की त्यांनी कुठल्याही प्रकारे स्टोरी ही चोरली नव्हती. तर असे तुमच्यावर काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 10, हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांपासून खूप प्रेरित आहे. होय मित्रांनो, तर खरं तर असं म्हटले जाते की जेम्स कॅमरॉन हे भारतीय पौराणिक कथांपासून खूप प्रेरित होते आणि त्यांनीच अवतार हा शब्दसुद्धा भगवान विष्णूंच्याच 10 अवतारांमधून घेतला होता. तर याशिवाय आपली भारतीय संस्कृती याच्यामध्ये सुद्धा देवदेवतांना निळ्या रंगाने चित्रित केले गेलेले आणि म्हणूनच त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन जेम्स कॅमरॉन यांनी आपल्या चित्रपटाचे नाव अवतार असे ठेवले आणि याशिवाय चित्रपटातील पात्रांचा म्हणजेच कॅरेक्टरचा रंगसुद्धा हा निळाच हा दिला होता. आणि याशिवाय बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी सुद्धा असा दावा केला होता की त्याने जेम्स कॅमरॉन यांना या चित्रपटाचे टायटल हे सुचवले होते. तर मग शेवटी जेम्स कॅमरॉन यांचा अवतार आणि अवतार 2 या मूवीचे बजेट आणि आत्ताचे बॉक्स ऑफिस कलेक्शन याबद्दल आता जाणून घेऊयात. तर खरं तर जेम्स कॅमरॉन यांचा अवतार हा एक बिग बजेट लक्झरी चित्रपट आहे, ज्यात अवतार भाग 1 देखील सुमारे 237 दशलक्ष डॉलर्स बजेटमध्ये बनवला गेला होता आणि या चित्रपटाने 2009 मध्ये 20,368 कोटींचे जागतिक कलेक्शन बॉक्स ऑफिस कलेक्शन हे केले होते. आणि त्याचवेळी अवतार 2 द वे ऑफ वॉटर याच्याबद्दल बोललोत तर हा चित्रपट 250 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला आहे. पण अशात मग आता अवतार 2 या चित्रपटाने एकूण किती कमाई ही केलेली आहे याबद्दल बोललोत तर हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवीन रेकॉर्ड हे बनवतच आहे आणि अवघ्या 14 दिवसातच या चित्रपटाने 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,200 कोटींचा गल्ला हा जमवला. तर मग अशात अवतार 2 द वे ऑफ वॉटर हा चित्रपट अवतार मूवीचाच रेकॉर्ड तोडू शकेल का ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि फॅक्ट तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय कांतारा मूवी यांच्या डिटेलचा पार्ट 2 आम्ही बनवलाय, ज्यात कांतारा मूवीबद्दल आणखीन डिटेल यावर व्हिडिओ हा बनवलेला आहे, जो की तुम्ही वरील व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता.